गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही पदाधिकारी असतील, अनेक भागातले नगरसेवक असतील, हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जे आहेत ते प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रवेशामुळे राजकारण देखील एका मोठ्या पातळीवर रंगलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा ठाकरे गटाकडनं आरोप होतोय की या लोकांची किंमत काय, कशा पद्धतीने हे येत आहेत, कारवाईच्या भीतीने हे सर्व जे पदाधिकारी ते येताना असल्याचं दिसतंय, असं अनेक वेळा टीका जी आहे ती संजय राऊत यांनी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडनं देखील टीका याला प्रत्युत्तर दिलं जात आहे की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये कोणी उरलेलं नाही आहे, सगळे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या कामाकडे बघून आणि त्यांच्या संपूर्ण कारभाराकडे बघून आता शिंदे गटात प्रवेश करतात. अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत. पण काल जी चर्चा समोर आली आहे त्या चर्चेनं सर्वच राजकारण्यांचं लक्ष या ठिकाणी वेधलं आहे. ते म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या निलमताई गोरे यांनी एक विधान केलं जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की अनेक जण सोडून जात आहेत तर नक्की कारण काय, तर त्यांनी यावर बोलताना एक प्रतिक्रिया दिली आहे की जर अनेक जण सोडून जात असेल तर त्याचा विचार देखील जो आहे तो पक्षाने करायला हवा. ही भूमिका जेव्हा त्यांनी बोलून दाखवली त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ जे आहेत ते काढले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा काँग्रेस मधून अनेक जण सोडून जात होते तेव्हा 23 जणांचा जो गट या ठिकाणी स्थापन करण्यात आला वरिष्ठ नेत्यांचा, त्यांचं देखील हेच म्हणणं त्यावेळी राहुल गांधींच्या संदर्भात होतं की जर एवढे लोक सोडून जात असतील तर याचा विचार जो आहे तो पक्षश्रेष्ठीने केला गेला त्यांनी करायला हवा. हीच भूमिका आता शिवसेनेमध्ये देखील उतरू पाहते की काय, कारण निलम गोरे यांच्या वक्तव्याकडे त्याच पद्धतीने बघितलं जात आहे. नक्की निलम गोरे यांचं वक्तव्य जे आहे ते नक्की कोणासाठी आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे. थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आहे का, संजय राऊत यांच्यासाठी आहे का, किंवा इतर पदाधिकाऱ्यांसाठी तो आहे का, या ज्या गोष्टी आहेत त्या आता त्या दृष्टिकोनातून बघितल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे निलम गोरे यांचा नक्की म्हणण्याचा अर्थ जो आहे तो कशासाठी आहे की कोणाला उद्देशून होता हे देखील आता पाहणं एकदम महत्त्वाचं आहे की नक्की हे जे सगळे जात आहेत त्यांना खरोखर पक्षातून काही कारणीभूत आहेत का, किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे का, ते सोडून जाण्यामागे नक्की कोण आहे, या गोष्टींचा विचार देखील व्हावा असा सूचक इशारा नक्की निलम गोरे यांनी कोणाकडे बघून दिला या ज्या चर्चा आहेत त्या रंगायला आता लागलेल्या आहेत. नक्कीच कुठेतरी शिवसेनेमध्ये या मुद्द्यावरनं आलबेल नाही किंवा काँग्रेससारखीच परिस्थिती जी आहे ती शिवसेनेत झाली आहे का, या सगळ्या गोष्टींना काल निलम गोरे यांच्या चर्चेमुळे उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.